नमस्कार मित्रांनो, 3-4 दिवस झाले मी व्हिडिओ अपलोडच नाही केला. कारण सांगतो तुम्हाला, कारण म्हणजे गणपतीची सुट्टी, जर माझी पूर्ण आजारपणातच गेली. गणपती बसले आणि माझी तब्येत एकदमच बिघडली. पूर्ण घसा कोरडा झालता, म्हणजे घशाचा प्रॉब्लेम झालता, ताप पण येत होता. त्यासाठी मी बस औषध पण औषध माझे जोडीलाच असतात हे घशासाठी घेतलेली दवाखान्यातून या गोळ्या. आणखीन पण गोळ्याच गोळ्या. अर्ध्या पाकिटा खाऊन टाकले ती वेगळी. तर गणपती बसले आणि त्या दिवसापासून तब्येत बिघडली माझी. आणि त्याच्या आदल्या दिवशी मी 3-4 व्हिडिओ बनवून ठेवलेल्या आहेत, 2-3 शॉर्ट व्हिडिओ बनवून ठेवलेल्या रील्ससारख्या, आणि 2-3 मोठ्या व्हिडिओ बनवून ठेवलेल्या तर ते अपलोड केल्या. त्याच्यानंतर तब्येत एकदम बिघडली आणि काय 2-1 दिवस तर मी घरीच होतो, काहीच केलं नाही. त्याच्यानंतर गणपतीमध्ये 3 भजनं वाजवली गावातच आमच्या, आणि 5 दिवसाचं विसर्जन होता. तेव्हा मला थोडाफार बरा वाटत होता, पण तब्येत माझी म्हणजे अंगात ताप पण होता आणि तब्येत एवढी काही चांगली नव्हती फारशी 5 दिवसाचा विसर्जनाच्या दिवशी. तर गेलो गॅरेजवर मी, सकाळी काही जास्त काम नव्हता तर बसून होतो. त्याच्यानंतर मग मला कितीला, हां राईट 1 वाजता फोन आला की आपल्याला विरार वसाईला जायचं आहे, मोठा शो आहे, विसर्जनाचाच असेल तो कदाचित, फक्त शो आहे एवढा बोलला मला. पण मी राहतो टिटवाल्याला आणि तो शो आला तर आम्हाला विरार वसाईला, विरार वसाईला. तर पहिले फोन आला मला का इथं इथे जायचं आहे भाऊ म्हणून, तुम्ही चालता का आमच्या जोडीला. तर एवढं लांब मग मी पहिल्यांदा फोन केला, पहिले हो बोललो. ॲक्च्युली डायरेक्ट असा हो नसतो बोलायचा कोणाला, पण हो बोललो. पण का हो बोललो ते पण तुम्हाला सांगतो, कारण माझ्या बाजूच्या गावाला आमच्याच टीममधला एक मेंबर आहे, तर त्या समोरच्या माणसाने पहिले त्या मेंबरचं नाव घेतला की आपण माणूस येतो आहे म्हणून, तर तू पण येशील तर बरं होईल. तर मी त्याचा आमचा जो टीम मेंबर आहे तर मला वाटलं तो पण येतो आहे म्हणून मी बोललो ठीक आहे चल मग मी पण येतो आहे. मी बोललो का जोड आहे ना मला. तर त्याच्यानंतर मला टीम मेंबरचा माझा फोन आला की मला जमणार नाही म्हणून यायला, बघ तुला जायचं असेल तर जाऊ शकतो, तुला नसेल जायचा तर मग त्यांना सांग की लांब आहे म्हणून मला नाही जमणार यायला. तर मग मी पप्पा का विचारून पडलो काय करू, एवढा लांब आहे जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ, हेच विचार चालू होतो मनात. आणि अचानक त्याचा फोन आला, तर भाऊ काय येता ना तुम्ही बोलतो. तर मग मी त्याला सांगितलं का तू बोलू दुसरा कोण कीबोर्डिस्ट असेल तर बघा, कारण लांब पण भरपूर आहे इथनं. आणि ते पण गाडीवर पण नव्हतं जायचं, ट्रेनमध्ये जायचं होता. आणि मी ॲक्च्युली त्या टवेलेस गॅरेजवर होतो, तर ट्रेनला जायचा होता आणि त्या 2:30 गाडी होती आणि मला फोन आला होता 1 वाजता, तर 2:30 निघायचं होतं, 2:30 गाडी होती म्हणजे. तर मी त्यांना सांगितलं की आता मी गॅरेजवर आहे भाऊ, मी इथनं घरी जाईन, घरी तयारी करीन, वापस मला तिथनं कोणतरी एखादा पोऱ्या बघायला लागेल मला स्टेशनपर्यंत सोडायला, त्या कारण मला स्टेशनपर्यंत सोडील नंतर माझी गाडी घरी घेऊन येईल, असं पोऱ्या पण बघायला लागेल. त्याच्यानंतर एवढा फटाफट झाला तर ठीक, नाही तर बोलू कसं शक्य पण नाही आणि ऑलरेडी ते लांब पण आहे, मग यायला पण खूप उशीर होईल, मग काय करू काय करू पक्का विचारत पडलो. मग शेवटी मी घरी फोन केला, घरी फोन केला आणि आईला बोललो की असा असा कार्यक्रम आले विरार वसाईला, तर जाऊ की नको जाऊ. तर आई पण
बोली की खूप लांब आहे, बघ तुझी इच्छा तरी. ती डायरेक्ट नाही नाही बोलली, पण तुझी इच्छा. पण मी नंतर बोलू ठीक आहे चल नाही जात. मीनं फोन ठेवला. त्याच्यानंतर वापस आईचा 5 मिनिटात फोन आला की नको जाऊ जास्त ते लांब आहे. मग मी परत त्या याला फोन केला ज्याचा कॉल आला होता शोसाठी, की भाऊ बघा तुम्ही कोण दुसरा असेल तर, कारण लांब पण खूप आहे आणि रात्री यायला पण टाईम होईल. आता इथनं आडीची गाडी आमच्या टिटवाल्यातून, तर तिथं विरार वैसायला पोचता पोचता 5 वाजले असते आणि तिथं कार्यक्रम होईल कधी, मी रिटर्न येईन किती, खूप रात्र झाली असती येता येता. बोल जाऊ दे कॅन्सल केला. मग तसाच हे करता करता 2 वाजले. हा होणं करता 2 वाजले घरी आलो, जेवलो, परत गॅरेजवर गेलो. गॅरेजवर गेल्यानंतर लगेच 2-3 गाड्या आल्या, त्यांचा काम करीत घेतला. आणि असं करता म्हणजे जेवलो आणि लगेच गेलो. तर मला वापस 3:20 का 25 मिनटं झाली, लगेच माझ्या मित्राचा फोन आला की बँजो पार्टीची ऑर्डर घेतली तू लवकर ये. मला विचारला नाही काय नाही काय नाही. माझा मित्र आहे ज्ञानेश्वर, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पण त्याला बघितलं असाल, मागं एक ब्लॉग टाकलं त्याला, त्याच्यामध्ये मी त्याला घेतलेला. तर त्यांची छोटीशी बँजो पार्टी आहे आणि मी असाच टाईमपास म्हणून त्यांच्यात वाजवायला जातो. तर त्याही दोन ऑर्डर घेतलेल्या कधी 5 दिवसाच्या विसर्जनाला 2 ऑर्डर घेतल्या. बाईने सांगितल्या नाही काय नाही मला, 2 ऑर्डर घेऊन मोकाट नशीब. मी विरार वसायला त्यांच्यात गेलो नाही, त्यांच्यात गेलो असतं त्याची पॉम्पम झाली असती. यांनी 2 ऑर्डर घेतल्या. मस्त बादशासारखं मला फोन केला, हॅलो तू कुठे आहेस रे? बोलू आहे गॅरेज. बोलू तू काय करतो? बोलू काय नाही, मी काय करणार गाड्यांचं कामच करतो आहे. तर बोल तू मग किती टाईम लागेल गाड्या बनवायला? बोल 3 गाड्या खोलून ठेवल्या ना, ॲक्च्युली 3च गाड्या खोललेल्या, 3 बाहेर होत्या. मग बोलतो कर ना पटापट. बोलतो बोल कर. अरे विसर्जनाच्या ऑर्डर घेतल्यात. बोलतो 2 तू ये बोलतो पटकन, कारण माझ्यात बोलतो झटणार नाही तेवढा. बोलतो तुला माहीत आहे ना कधी मग बोलतो कुठलं पण गाणी सांगतात. बोलतो वाजवायला कधी हिंदी सांगतात, कधी मराठी सांगतात, कधी तारपा सांगतात. तर तू असला तर बोलतो कसा, मला टेन्शन नाही, तू ये बोलतो. मग 3-4 फोन केले, ये का? बोलतो ये फसू नको ये. अरे बोल तुला कधी फसवलं आहे का मी? तर नंतर मग काय करू काय करू मला माहिती. तर ना मला बोलवलेला किती त्यांनी 4:30 वाजता. बोलतो काय पण करून पोच. टिटवाल्याच्या बाजूला 20 मिनटाच्या अंतरावर फलेगाव आहे आणि फलेगावच्या पुढं एक उशीत गाव आहे. तर बोलतो काय पण कर, 4:30 वाजेपर्यंत मी पोऱ्या पाठवत आहोत त्या गाडीवर बस आणि उशीतला ये. पहिले आपल्याला उशीतला वाजवायचं आहे 2-1 तास, त्याच्यानंतर टिटवाल्यामध्ये थारवाणी बिल्डिंग आहे, चांगली रेजिडेन्सी आहे, तिथं वाजवायचं आहे. तर ठीक आहे सर. मग 3 गाड्या खोलल्या होत्या, मी त्यांचं काम करीत राहिलो. त्याच्यानंतर आमच्या बँजो पार्टीतला एक पोऱ्या आला मला न्यायला आणि मी ट्रॅकवरच होतो. आत पण धुवले नाही, विचार करा, आत पण मी धुवले नाही, आत पण माझे माकलेलेच होते. मी जाऊ दे मुलू, मला कोण बघायला येणार आहे? मी रिक्षातच बसून वाजवणार आहे कीबोर्ड. मग 3 गाड्या खोललेल्या, त्या तशाच होत्या खोललेल्या, पाण्याबिने आतमध्ये टाकले, शटर घेतलं लावून आणि त्याच्या गाडीवर बसलो आणि मग तिकडे गेलो. आणि पहिले मग उशीदला 2 तास राईट, 2 तास वाजवला. त्याच्यानंतर मग तिकडनं निघता करता बरेच वाजले, 8 का किती वाजलेले. मग थारवाणीमध्ये आले, थारवाणीमध्ये म्हणजे टिटवाल्याला आलो. टिटवाल्याला थारवाणी बिल्डिंग आहे, तिथंशी आलो. मग त्यांचा गणपती तिथल्याच त्यात जवळ आहे. थारवाणी बिल्डिंग आणि टिटवाला गुरवलेची नदी तिथल्या तिथंच जवळ आहे. मग तिथं बराच सर वाजवला, कमसे कम 1.5 तास तरी वाजवला जागीच. त्याच्यानंतर मग वाजवता करता रात्रीचे 11 वाजले आणि मी पण पूर्ण भिजलेलो. त्याच्यानंतर पाणी पण त्या दिवशी परत होता, तर कीबोर्डमध्ये पण बरंचसं पाणी गेलं, तर कीबोर्ड पण चालू आला, त्रास देत होता. मग त्या कॅशिओ कंपनीचा कीबोर्ड होता, CTK 870 इन असा काहीतरी आमचा मॉडेल येतो.
आम्ही जो बँजो पार्टी वापरतो तो, तर त्याच्या बटनात वन साईडला रिक्षातून पाणी येत होता, तर त्या बटनात बराचसा पाणी गेला, तर चालूच नव्हतं होत. मी त्या बटनामध्ये फूक मारली, त्याला पुसून घेतला, पक्क्यात 2-3 वेळा त्रास दिला. म्हणून पक्क्या जोरात त्याच्या जो चालू बंद करायचा ऑन ऑफचा स्विच असतो त्याच जोरात हवा मारली तोंडाखाली, त्यानंतर पुसून घेतला. मग अलगूच चालू गेला, चालू झाला, त्यानंतर मी बंदच नाही केला, बोलू वापस हो चालतं रनिंगमध्ये बंद झाला तर मग फुकट पाहिजे नको. त्याला बोलो शिल उतरले तरी चालेल पण चालूच ठेवू, त्याला चालूच ठेवला. मग ती उशीतची पण ऑर्डर वाजवली. त्याच्यानंतर मला तिथल्या तसाच आम्ही त्या सामान टाकून थारवानीमध्ये आलो, तिथं पण दिरेक्ट तास वाजवला. असं वाजवता करता निघता करता मला रात्रीचे 11 वाजले. मग 11 वाजता परत मी गॅरेजजवळ आलो आणि त्या गाड्या सेटरच्या आतमध्ये टाकल्या, परत मग सेटर लावला. त्याच्यानंतर घरी आलो, मग आंघोळ धुवली, त्याच्यानंतर जेवण केलं, झोपलो. तेव्हा पण तब्येत बरी नव्हती, आवाज पिऊस पक्का बसलेला. मग नव त्या दिवशी मी भिजलो पण प्लस. मग तसाच घरी आलो आणि आई आणि माझ्या दोन्ही बहिणी आलत्या, ते इथंच खेळत होत्या, पत्ते खेळत होते असं टाईमपास म्हणून, सिरियसली नाही असं टाईमपास म्हणून याच खोलीमध्ये. मग मी आलो, मोबाईल वगैरे इथं ठेवला टेबलावर, तोपर्यंत आईने पाणी तापत ठेवलेला, गेलो आंघोळ वगैरे धुवली. त्याच्यानंतर मग त्यांच्यासोबत जरासा बाजूला बसलो मोबाईलमध्ये काऱ्या घालत. त्याच्यानंतर मग 12 वाजेपर्यंत 12 का 12:30 असं काहीतरी झालतं. त्याच्यानंतर मग ती गेली झोपायला आणि मी पण गेलो झोपून. त्याच्यानंतर मग जरा आज व्यवस्थित वाटायला लागला, बोला आज व्यवस्थित वाटायला लागला, बोला आज व्हिडिओ वगैरे करू दे. आज खरं तर याची व्हिडिओ बनवणार होतो, एका जणाने लूप सांगितलेला, तो लूप बनवायला बसलो पण काय तो त्याबद्दल जास्त काय आयडिया नाही आली. नमनचा लूप सांगलेला त्यांनी बनवला, कारण तो पॅटर्न आपल्याकडे चालत नाही तर आपल्याला त्याची काही जास्त आयडियाच नाही. बट एकदा दोनदा ट्राय करून बघला, बट नाही झाला, दिला ठेवून. त्याच्यानंतर मग कीबोर्ड काढला, तर कीबोर्ड तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलो, असं कीबोर्डवरून आठवलं. 2-3 भजनं केली या 5 दिवसाच्या म्हणजे गणपतीच्या परेडमध्ये आजारी असताना देखील 2-3 भजनं वाजवली. त्याच्यानंतर विसर्जनच्या ऑर्डरी 2 वाजवल्या, त्याच्यानंतर आणखी 2 ऑर्डरी याच्या वाजवल्या. गौरी ज्या दिवशी बसल्या त्या दिवशी आम्ही एक ऑर्केस्ट्रा टाईप शो वाजवला. आमच्याच इथे मानिवली गाव आहे, संतेचा पाडा म्हणून बोलतात तिथे, गोटसाईच्या बाजूला. तिथे ऑर्केस्ट्रासारखं आम्ही एक भजन ठेवलं, म्हणजे पार्टीवाला भजन ठेवलेला तसा वाजवला. ते 2 वाजवले, पण नशीब एवढं खराब का आजारे असल्यामुळे मी काय व्हिडिओच्या भांगरीत नाही पडलो. ते एक पण व्हिडिओ नाही केली मी तुम्हाला दाखवला, एक शॉर्ट व्हिडिओ तरी रेकॉर्ड केले असेल मित्रांच्याकडे, ते पण केले का नाही माहीत नाही, त्यांना विचारायला लागेल असली तर असली. आणि शक्यतो मी कीबोर्ड वाजवायला जर कुठं बसलो आहे तर ज्ञानेश्वरकडे मोबाईल असला तर तो बी बनवतो, नाही तर मी कधी कारला तर बाय चान्स 100%मधल्या 80% तर मी मोबाईल जास्त बाहेर काढतच नाही, खिशातच असतो वाजवताना, कारण मला जास्त सवयच नाही ती, मोबाईल माझा खिशातच असतो. तहात कीबोर्ड आहे, आता कीबोर्ड उद्या खोलीन, त्याला उद्या लवकर जर आलं तर गॅरेजमधून साफ बीप करेन, कारण थोडाफार तो माखला आहे आतमध्ये तर जरा पुसायला लागेल. तर चला मित्रांनो, उद्या कुठली तरी एखादी नवीन सॉन्ग घेऊन येतो तुमच्यासाठी, इन्स्ट्रुमेंट व्हिडिओ किंवा दुसऱ्या टॉपिकवर जर व्हिडिओ बनवला तर तुम्हाला समजला असेल. 2-3 दिवस मी व्हिडिओ का नाही बनवल्या, कारण तब्येत नव्हती बरी, त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे नाही बनवला. आणि त्यातल्या त्यात लॅपटॉपने पण जाम त्रास दिला, लॅपटॉप पण प्रॉब्लेम दिला. लॅपटॉपला पण अँटीव्हायरस मारून आणला, त्यातला सगळा डाटा फटाव सगळा उरला. मग त्याच्यामध्ये वापस FL स्टुडिओ भरला, त्याच्यानंतर जुनोडी आई भरला, आणि त्याच्यामध्ये म्हणजे जेवढं आपल्या कामाला लागतात तेवढं त्याच्यामध्ये भरला. त्याच्यानंतर
साउंड कार्ड माझा बेरेंजरचं साउंड कार्ड कनेक्ट होतो त्याचा ड्रायव्हर पण उडलेला. मित्राला सांगितलं की डाउनलोड करून दे, कारण त्या मॉडेलचा ड्रायव्हर आहे तो त्या मित्रालाच माहिती आहे कुठला लागतो. मग मित्रांनी, भेवंडीच्या मित्रांनी तुम्हाला व्हॉट्सअपवर दिला, पाठवून इन्स्टॉल केला, त्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व झाला. चला मित्रांनो, उद्या कुठेतरी एखादे नवीन सॉन्ग किंवा काहीतरी घेऊन येतो, किंवा टॉपिक जर मनात आला टॉपिकचा व्हिडिओ बनवावा तर मग तो बनवतो. तर चला आजच्यासाठी एवढा बस आहे, कारण वाजले पण 12:20 झालेत. तर चला मित्रांनो, बाय आणि धन्यवाद. तर तुम्हाला समजलं असेल की 3-4 दिवस आजारी असल्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला.